असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा। फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। संगमनेर तालुक्यातील सततचं काम हा पाया असून राज्यामध्ये महत्त्वाच्या पदांची जबाबदारी ही तालुक्यासह जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे। दुग्ध व्यवसायानं ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये मोठं योगदान दिलं असून महानंदा सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी निवड होणं हा संगमनेरच्या सहकाराचा सन्मान असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढलेत। राजहंस दूध संघामध्ये रणजितसिंह देशमुख यांची महानंदाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी बाजीराव खिमनर होते, तर व्यासपीठावर ॲडव्होकेट माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, भाऊसाहेब कुटे, शिवाजीराव थोरात, रामदास वाघ, अमित पंडित, शंकर खिमनर, हरिभाऊ वरपे, आरबी रहाणे, बाबा ओहोळ, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, सीताराम वरपे, सुरेश थोरात, सुधाकर रोहम, चंद्रकांत कडलक, लहानभाऊ गुंजाळ, संपत डोंगरे, राजेंद्र गुंजाळ, भारत मुंगसे, विष्णुपंत राहटळ, मिलिंद कानवडे, पांडुरंग घुले, राऊसाहेब बोठे, उबेद शेख, कार्यकारी संचालक डॉ प्रतापराव उबाळे यांची उपस्थिती होती। नामदार बाळासाहेब थोरात हे राज्यातील शेतकरी, दूध उत्पादक, कष्टकरी यांचे नेते आहेत। तालुक्यातील सर्व सहकारी संस्था त्यांनी सक्षम बनवल्या असून त्यामुळे ग्रामीण विकास झालाय, असं मनोगत यावेळी बाजीराव पाटील खिमनर यांनी व्यक्त केलं। तेव्हा आपला संघ ह्या शिखर संघाच्या दृष्टीनं तालुक्याच्या शिखर संस्था ज्या आपल्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत। स्वर्गीय आदरणीय पावसाहेब थोरात दादा यांनी या सगळ्या सहकारी संस्थांच्या उभारणी केली, स्थापन केल्या, आणि आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी आमदार झाल्यापासून, मंत्री झाल्यापासून या सगळ्या सहकारी संस्थांची आपल्या वाढ केली, त्या शिखरावर पोहोचवल्या। आणि खरं सांगायचं म्हणजे संगमनेर तालुक्याचा जो आर्थिक कणा आहे तो या सगळ्या आपल्या सहकारी संस्था आहे। दूध संघ आहे, कारखाना आहे, मार्केट कमिटी आहे, अमृतवाणी बँक आहे, खरेदीची संघ आहे, या संस्था खूप चांगल्या ना दुष्ट राजाया अशा प्रकारे चाललेल्या आपल्या संस्था। तरी परंतु आता मुंबईला ती दूध महासंघ जो आहे तो महानंदा नावाखाली दूध विकतोय, बाय प्रोडक्ट विकतोय, आपले जवळपास 23 प्रकारचे बाय प्रोडक्ट आहे। तेव्हा रणजित साहेबांनी एवढीच विनंती आहे की आमचे बाय प्रोडक्ट शनिका महासंघाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुरवू, तुम्हाला काही कमी पडणार नाही, कदाचित दूध कमी पडेल तर सांगा, चला आम्हाला टँकर पाठवून देतो तुम्हाला तिथं, जेणेकरून दूध विक्री वाढेल। कारण मुंबई नगरी ही अतिशय महत्त्वाची नगरी आहे आणि तिथे फारसा वाढ आम्हाला मिळालेला नाही। महानंदाच्या अध्यक्षपदी निवड होणं हा राजहंस दूध संघाचा सन्मान आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी मोठी जबाबदारी आपल्यावर दिली असून संगमनेरचा आदर्श सहकार पॅटर्न आपण महानंदामध्ये राबू, असं आश्वासन यावेळी महानंदाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिलं। मला खूप अभिमान माझा त्या ठिकाणी होतो, पण माझ्यापेक्षाही आपल्याला आपले हे जे यश मिळालेलं आहे हे यश तुम्हाला सांगतो खरं तर माझं नाही आहे, हे आपल्या तालुक्याचं यश आहे। आपल्या सर्व तालुक्यातला जो सहकार आहे या सहकाराचं यश आहे। आपल्या तालुक्यातल्या ज्या सर्व संस्था आहेत, आपलं कारखाना आहे, दूध संघ, आणि या दूध संघाचं चेअरमन म्हणून मी असल्यामुळं त्या ठिकाणी सगळ्यांना वाटलं की ज्या पद्धतीने आपण दूध संघाची वाटचाल संगमनेरच्या सहकाराची वाटचाल चालली, संगमनेर दूध संघाची वाटचाल चालली, त्या पद्धतीने जर कामकाज महासंघातही देखील चाललं तर नक्कीच ती संस्था त्या ठिकाणी टिकल वाचल अशी अपेक्षा त्यांनी सर्वांनी मनामध्ये ठेवली आणि तो निर्णय त्या ठिकाणी आपला घेतला। खरं तर मी कालच जेव्हा माझी निवड झाली तिथं सत्कार झाला उत्तर देताना मी सांगितलं मी इथं येऊन काही फार काही वेगळं करणार नाही म्हणून। तिथं
ज्या पद्धतीने आमचा संगमनेर तालुका आहे, आमच्या तालुक्याचे भागी होतात ते स्वर्गीय सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात आदरणीय दादा, त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने तालुक्यात सहकार उभा केला, सहकारी संस्था उभा केल्या आणि ज्या पद्धतीने त्या चालवल्या, त्यांनी काही डोळ्यासमोर काही तत्व ठेवले, काही मूल्य ठेवले, कशा संस्था चालवायच्या, अतिशय शिस्त पद्धतीने, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, काटकसरीने, आर्थिक नियोजन, पारदर्शकपणा, हे सर्व तत्व डोळ्यासमोर ठेवून, प्रामाणिकपणा, हे सर्व तत्व डोळ्यासमोर ठेवून या संस्था चालवायची एक पद्धत आपल्या तालुक्यात जी घालून दिलेली आहे, मी म्हणलो ही पद्धत मी तिथं राबवणार आहे. आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आता आपण ज्या संस्था जशा संगमनेरमध्ये चालतात तशीच ती चालवायची पद्धत त्या महासंघात देखील आम्ही त्या ठिकाणी लागू करू. आणि मला खात्री आहे आपण जर इथं ज्या पद्धतीने काम करतो तिथं देखील तीच पद्धत वापरली तर नक्कीच तो महासंघ पुन्हा एकदा उर्जित अवस्थेत येईल. त्या ठिकाणी त्याचा पुन्हा गत वैभव त्या महासंघाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. महाराष्ट्रामध्ये 60 दशकामध्ये मुंबईत दूध मिळणं अवघड होतं. मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून झालेल्या हरित क्रांतीमुळं दूध व्यवसायाला प्रोत्साहन मिळालं. संकरित गायी, पशुधन वाढलं. दूध व्यवसायाचा प्रचार प्रसार होऊन राज्यामध्ये दुधाचं उत्पादन वाढलं. त्यामुळं सहकारी दूध संघांची निर्मिती झाली. त्यातून महानंदा ही शिखर संस्था निर्माण झाली. या संस्थेचा लौकिक चांगला असून खाजगीकरणाची स्पर्धा वाढल्यामुळं महानंदा काहीशी अडचणीत आली. मात्र यातून या संस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकार काम करणार असून रणजितसिंह देशमुख यांना ही मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था चांगल्या असून राज्यामध्ये त्यांचा मोठा लौकिक आहे. हीच परंपरा यापुढे सर्वांनी सुरू ठेवावी असं यावेळी नामदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. एक वेळ महाराष्ट्राची अशी होती की दुधाचं दूध मिळावं कुटुंबाकरता म्हणून मुंबईला दुग्धमंत्री नव्हतं त्यावेळेस, तो विषय महसूल मंत्र्यांकडेच असायचं. महसूल मंत्र्यांकडे जायचं, त्यांची अर्ज करायचा, अर्जवती लिहायचे, यांना एक बाटली दुधाचा रिसिप्ट देण्यात यावा. ते अर्ज मंजूर झाल्यानंतर आरे डेअरीमधून एक बाटली त्यांना दुधाची मिळत असायची, रथीपाशी ती बाटली असायची. दोन असेल तर वर्षाला मोठा लागायचा. परंतु याच कालखंडामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व मिळालं. वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यात अण्णासाहेब शिंदे हे केंद्रामध्ये मंत्री होते. आणि त्यामध्ये हरित क्रांती म्हणजे सगळीकडे त्या परदेशातून धान्य आपलं येत असायचं. मिलो खावा लागत होता आपल्याला, लाल ज्वारी खावा लागत होती, असा कालखंड होता. आणि हरित क्रांतीची सुरुवात झाली, शेतकरी सुद्धा खूप काम शेतकरी करत होते आणि दुधाच्या दुग्ध विकास करण्याकरता सुद्धा त्यावेळेस पावलं उचलण्यात आली. महाराष्ट्र शासनानं खूप काम त्यावेळेस केलं. तर दुधाचे दवाखाने, जनावरचे दवाखाने काढले, दूध डेऱ्या या ठिकाणी स्थापन केल्या, दूध योजना स्थापन केली आणि सगळीकडे खूप प्रचार केल्यानंतर दूध विकासाच्या वाढीला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेस जर्सी गाय आली, होस्टीन गाय आली, नवी गाय आली, त्याचा दुधाचा त्याचा उपक्रम झाला. आणि ही वाढ होत असताना दूध खरेदी करता सुद्धा व्यवस्था असली पाहिजे, तर आरेची डेअरी खूप मोठी निर्माण करण्यात आली. दुधाचे संघ स्थापण्यात आले, सहकारी दूध संघ, खाजगी त्यावेळी दूध नव्हते, त्यावेळेस आपले संघ स्थापण्यात आले महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या मार्फत, सोसायट्यामार्फत दूध गोळा करायला सुरुवात झाली आणि हा कालखंड आहे साधारणतः 75-78 आपला दूध संघ स्थापन झाला. त्या पद्धतीने महाराष्ट्रात दूध संघ स्थापन होत होते आणि ह्या सगळ्या याच्यातून एक वेळ अशी आली की त्याला श्वेत क्रांती म्हणतात, दुग्ध क्रांती म्हणतात, की दूध भरपूर दूध, दुधाचा महापूर शब्द आला. म्हणजे एक बाटली करता वशिला लावा लागत होता, आता त्या दुधाचं करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला. तर याप्रसंगी राजेंद्र कडलक, बुवाजी पुणेकर, रोहिदास पवार, संतोष हासे, हौशीराम सोनवणे, भास्करराव सिनारे, विलास वरपे, गंगाधर चव्हाण, बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, पांडुरंग सागर, माणिक यादव, राजेंद्र चकोर, सुभाष आहेर, प्रतिभा झोंदळे, ताराबाई धुळगंड,
नवनाथ आंधळे, सुभाष सांगळे यांसह दूध वितरकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मोहनराव करंजकर यांनी केलं, तर सूत्रसंचलन नामदेव कांडळ आणि सुरेश जोंधळे यांनी करून आभार विलास कवडे यांनी मानले. अतिशय संयमी, प्रेमळ आणि सगळ्यांना सांभाळून येणारे, सगळ्यांशी प्रेमानं वागणारं असं व्यक्तिमत्व तुम्ही, आम्ही आता त्यांच्याबरोबर मी काम करतो, आमचे ज्येष्ठ सर्व मंडळी आहेत, कुठे साहेब आहेत, केमनोर साहेब आहेत, राणे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्याबरोबर काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय तळमळ, सकाळी 8 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत दूध संघाचा कारभार करायचा, शेतकऱ्याच्या पदरात 2 रुपये कसे टाकता येतील याचा विचार करायचा, संघही चांगल्या पद्धतीने चालायचा, कर्मचाऱ्यांच्याही बाबतीत चांगला विचार करायचा आणि जे जे निर्णय चांगले घेता येईल त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण घेतले. तुम्ही पाहिलं असेल, मुक्त संचार गोठा असेल, गोची निर्मूलन असेल. तुम्ही आज मुरघासाचा प्रत्यक्ष दारापुढं जर बघता तर 10-10, 25-25 गोण्या, 100-100 गोण्या दिसतात. ते सगळं रणजित भाऊ देशमुख साहेब यांनी केलेला अभ्यास आणि त्यांनी परराष्ट्रात जाऊन केलेला अभ्यास, दुधावर केलेलं त्यांनी विचारमंथन, त्यातून संगमेर तालुका अतिशय ऊर्जेतावस्थेत आला आणि म्हणून संगमेर तालुक्याचं या राजा दूध संघाचं नाव तुम्ही बघता महाराष्ट्रभर पसरलं. खरं तर सहकार मर्षी दादांचे आपण अनुयायी आहोत, त्यांच्या कृपाशीर्वादानं आणि त्यांच्या कडक शिस्तीनं संगमेर तालुक्यातील सहकार फुलला आणि त्याचा सुगंध महाराष्ट्रभर गेलेला आहे. कारण की ज्या वेळेला शिक्षण संस्था म्हटलं की लातूर पॅटर्न चालायचा, तसं सहकार पॅटर्न म्हणजे सहकार थोरात साहेब यांचं आदर्श आशीर्वाद आणि त्यांची कडवी शिस्त आणि नामदार थोरात साहेबांचं अतिशय प्रामाणिक आणि प्रामाणिक स्वच्छ नेतृत्व, त्यामुळे आपला साखर कारखाना 1 नंबर चालतो, त्याची चर्चा उभ्या महाराष्ट्रात होते. आपला दूध संघ 1 नंबर चालतो, त्याची चर्चा उभ्या महाराष्ट्रात होते. आपल्या अमृतवाहिनी उद्योग समूहातील सगळ्या शिक्षण संस्था 1 नंबर आहेत. त्यानंतर आपल्या अमृतवाहिनी बँक आहेत, आपली मार्केट कमिटी आहे, पंचायत समिती आहे, जवळजवळ सर्व संस्थांचा जर खालवर अभ्यास केला तर 1 नंबरला संस्था असल्यामुळं हा सहकाराचा सुगंध वर गेला. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. तांबे हॉस्पिटल एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, इम्प्लांट, हार्ट अटॅकवर तात्काळ उपचार, त्याचबरोबर जन्मजात हृदयविकाराची तपासणी, हृदयाचं छिद्र बंद करणं या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. पत्ता: नवीन अकोले रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.